नमस्कार आदरणीय प्राध्यापक बंधू भगिनीनं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यापीठ प्राधिकरणांसाठीच्या निवडणुका येत्या वीस तारखेला होत आहेत आणि ह्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रात फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं जी जाणवली ती म्हणजे ह्या विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये असलेल्या ही निवडणुकींची पद्धत आणि या पद्धतीच्या संदर्भात सर्व प्राध्यापकांच्या मनामध्ये असणारे विविध प्रश्न आणि त्यानिमित्तानं आज हा व्हिडिओ करून आपल्या सर्वांना ती पद्धत समजून सांगण्याचा एक प्रयत्न आहे आपण सर्वांना ज्ञात असेल की मागील निवडणूक संपली आणि वोटिंग काउंटिंगच्या दिवशी सर्व अमरावती विभागाच्या वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकली आणि त्या बातमीत असं नमूद केलेलं होतं की सर्व प्राध्यापक वृंद ज्यांना आपण उच्च विद्या विभूषित असं समजतो त्या प्राध्यापकांची अनेक मतं दोनशेहून अधिक मतं ही इनव्हॅलिड ठरली आणि हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह होतं आपल्या प्राध्यापकांच्या बुद्धिमत्तेवरचं प्राध्यापक बंधू भगिनीनो भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण घटक आहोत आणि त्या लोकशाही अंतर्गत अत्यंत उच्च प्रतीचं समजल्या जाणारं एक इलेक्शन आणि त्या इलेक्शनमधली ही जी प्रसंती क्रमावर आधारित मतदानाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे आणि ती फक्त बुद्धिवंतांसाठीच्या कॉलेजियमसाठी अंमलात येणारी पद्धत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांकडनं खूप मोठी अपेक्षा ही समाजाची आहे आणि म्हणूनच आपण खूप दक्षतापूर्वक मतदान करणे आवश्यक आहे बंधू भगिनींनो आपण सर्वांना माहिती आहे सिनेट की सिनेटच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जनरल कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी यामध्ये मतदान करायचं असतं अकॅडमिक काउन्सिलमध्ये देखील तसंच आहे जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी फक्त एकच आहे की सिनेटमध्ये जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळी ओपन कॅटेगरीमध्ये पसंतीक्रम हा फार महत्त्वाचा ठरतो कारण तिथे उमेदवारांची मोठी यादी असते आणि त्या उमेदवारांच्या यादीमधनं आपल्याला उमेदवार निवडायचे असतात आणि त्यापैकी जो कुठला आपला पहिल्या पसंतीचा उमेदवार असेल त्याला पहिला नं आ, क्रमांक देणे आणि त्याच्यानंतरच्या पसंतीनुसार आपल्याला पूर्ण क्रमांक द्यायचे असतात आणि म्हणूनच याला म्हणतात पसंतीवर आधारित मतदान ज्याला आपण प्रिफरन्शियल वोटिंग असं म्हणतो आणि म्हणून ह्या प्रिफरन्शियल वोटिंग ह्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये का आहे कारण इथे आपल्या बुद्धिवंतांचे प्रतिनिधी आपल्याला विद्यापीठाच्या सिनेटवर पाठवायचे असतात सिनेट जे अत्यंत उच्च प्रतीचं उच्च स्थान असलेलं प्राधिकरण विद्यापीठाचं आहे सर्वात मोठे महत्त्वाचे निर्णय ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतले जातात आणि म्हणून मग इथे आपल्याला पसंतीवर आधारित मतदान करायचं आहे त्यानंतर रिझर्व कॅटेगरीमध्ये मोस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये आपल्याला दोनच उमेदवार असल्यामुळं आणि त्यापैकी एकच उमेदवार निवडून द्यायचा असल्यामुळं तिथे पसंतीवर आधारित क्रमांकांची गरज तितकीशी पडत नाही त्यामुळे एक क्रमांकाचं मत जरी नोंदवलं तरीही इट्स इनफ परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जात असताना आपल्या सर्वांना ही गोष्ट ज्ञात असावी की ही मतं इनव्हॅलिड का होतात त्याची मी काही कारण आपल्याला सांगू इच्छितो आणि त्यापैकी सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते पहिलं कारण म्हणजे आपण जेव्हा पसंतीक्रम नोंदवतो जनरल सिनेटसाठीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदान करत असताना यावर्षीच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे वीस उमेदवार उभे आहेत निवडणुकीमध्ये आणि त्यापैकी पहिल्या उमेदवाराची आपल्याला निवड करायची दुसऱ्या क्रमांकाची निवड करायची तिसऱ्याची निवड करायची हे सगळं करत असताना आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पद्धतीनं नंबर्स द्यायचे आहेत इट्स नॉट नेसेसरी दॅट यू विल कास्ट युअर फर्स्ट प्रिफरन्स इन द टॉप म्हणजे वरपासनं सुरू केले पाहिजे अशातला काही प्रकारणी की वरच्याला पहिला दुसरा तिसरा असं न करता मध्ये तुम्ही एक नंबर देऊ शकता त्याच्यानंतर वर दोन नंबर त्याच्यानंतर वर तीन नंबर खाली पाच नंबर अशा पद्धतीनं रॅन्डमली यू कॅन ओट ऑर कास्ट युअर ओट ॲज पर युअर प्रिफरन्सेस दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या नंबर्स देत असताना आपल्याला माहिती आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचची नऊ उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे आपल्याला एक ते नऊ हे प्रिफरन्सेस त्या उमेदवारांना द्यायचे आहेत म्हणून आपण आपला उमेदवार कोणता हे पहिल्यांदा निवडून तिथे जाणं आवश्यक आहे आपल्या सगळ्या पसंती क्रमानुसार सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये म्हणजे आपल्याला सिनेटचे सहा बॅलेट पेपर्स मिळणार आहेत अकॅडमिक काउन्सिलचे सहा बॅलेट पेपर्स मिळणार आहेत सिनेटचे सहा कसे तर एक आहे जनरल कॅटेगरीचं ज्याच्यामध्ये वीस उमेदवारांपैकी तुम्हाला पाच उमेदवार द्यायचे आहेत आणि पाच कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीमधल्या आहेत त्याच्यामधनं तुम्हाला एक एक प्रतिनिधी म्हणजे असे पाच प्रतिनिधी तुम्हाला सिनेटवर द्यायचे आहेत दहा प्रतिनिधींपैकी पाच जनरलचे आणि पाच रिझर्व्ह कॅटेगरीचे असे द्यायचे आहेत त्यानंतर अकॅडमिक काउन्सिलमध्ये देखील असंच आहे की चार फॅकल्टीज आपल्या आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्युमॅनिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लास्ट वन इज द इंटर स्टडीज या फॅकल्टीजमधनं देखील आपल्याला दोन दोन प्रतिनिधी द्यायचे असतात त्यामुळे त्या, त्या फॅकल्टीजमध्ये देखील आपल्याला मतदान करायचं परंतु तिथे ते मतदान जे आहे त्यामध्ये वन टू वन आहे दोनच कॅन्डिडेट्स तिथे निवडणूक कंटेस्ट करतायत आणि त्यापैकी तुम्हाला एक निवडून द्यायचं आहे त्यामुळे इथे देखील आपल्याला एक क्रमांक लिहिणे आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे एक क्रमांक लिहिणे म्हणजे मत देणे इतकंच ते सोपं आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये सिनेटचे सहा बॅलेट पेपर्स अकॅडमिक काउन्सिलचे सहा बॅलेट पेपर असे बारा तर बॅलेट पेपर प्रत्येक प्राध्यापकाच्या हाती येणारच आहेत त्यानंतर आपण जर रजिस्टर्ड ग्रॅज्युएटमध्ये आपली नोंदणी केलेली असेल तर त्या रजिस्टर्ड ग्रॅज्युएटमध्ये देखील पाच बॅलेट पेपर रिझर्टचे आणि पाच नंतरचा एक जो आहे हा असणार आहे आपला जनरल कॅटेगरीचा म्हणजे सहा सेनेट सहा अकॅडमिक काउन्सिल आणि सहा तुम्हाला ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचे असे बारा आणि सहा अठरा मतपत्रिका तुमच्या हाती मिळणार आहेत सोबतच जर आपण बोर्ड ऑफ स्टडीजच्या कॉलेजियम मध्ये देखील असाल तर ती एक अजून आपल्याला मतपत्रिका मिळणार आहे म्हणजे एकूण आपल्याला अठरा सगळ्या प्राध्यापकांना ग्रॅज्युएट सहित बोर्ड ऑफ स्टडीज चे मतदार जर असेल तर एकोणवीस बॅलेट पेपर्स अशा आपल्या हाती एक बंच मिळणार आहे आणि त्या बंचमध्ये आपल्याला तिथे गेल्यानंतर उमेदवारांची नावं आठवणे कठीण आहे त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीनं जे एक गाईडलाईन्स दिलेली आहे आणि त्याच्या मागे उमेदवारांची यादी देखील दिलेली आहे ती आपण सोबत कॅरी करणं महत्वाचं वाटतं मला त्यानंतर आता आपण बघूया की मत व्हॅलिड करणे म्हणजे काय व्हॅलिड मतदान करणे म्हणजे काय तर आपण प्रत्येक मतपत्रिकेवर एक क्रमांक टाकणे आवश्यक आहे जर तुम्ही कुठल्याच उमेदवाराला मतदान केलं नाही तर ते इनव्हॅलिड मत ठरतं न्यूजपेपरमध्ये तुमच्या नावाची जाहिरात उद्या येऊ शकेल जर आपण एक नंबर कुठल्याच मतपत्रिकेवर असं आपण मतपत्रिका त्या मतपेटीमध्ये मत टाकली की ज्याच्यावर आपण एक नंबर लिहिलाच नाही तर ते मत आपण इनव्हॅलिड मध्ये काउंट करूया दुसऱ्या नंबरला आपण असं म्हणूया की जेव्हा आपण मतपत्रिकेवर मत कास्ट करायला जातो त्यावेळी आपण जेव्हा मत तिथे लिहिणार आहोत एकचा आकडा त्याला जर ओव्हर रायटिंग केलं गेलं तर ते मत इनव्हॅलिड ठरतं तिसरी गोष्ट ज्या मतपत्रिकेवर आपण मतदानासाठी एक आकडा लिहिणार आहोत तो आकडा लिहत असताना पेन मात्र आपल्याला जो विद्यापीठाने दिलेला पेन आहे तिथे त्यांनीच मतदान करायचं आहे आपल्या जवळचा पेन तिथे वापरायचा नाही मतदान करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची ती म्हणजे की मतदान करत असताना त्या मतपत्रिकेवर कुठल्याही भागात मतपत्रिकेच्या कुठल्याही भागात इतर कुठल्याच प्रकारचा डॉट रेश अशा पद्धतीने तिथे यायला नको त्याच्यामुळे तिथे आपल्याला व्हॅलिड मतदान करण्यासाठी आपण त्या मतपत्रिकेवर पेन जर चालवून पाहिलं आपला तर ते मत इनव्हॅलिड ठरू शकतं त्या मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे आपण टिक मार्क जर केलं तरीही ते मत इनव्हॅलिड ठरू शकतं त्या मतपत्रिकेवर कुठे आपण एक डॉट दिला तरीही ते आपल्या मतपत्रिकेला इनव्हॅलिड ठरवतात त्यामुळं ही सगळी काळजी आपल्याला घ्यायची सोबतच आपण जेव्हा मत कास्ट करतो त्यावेळी आपल्याला मतपत्रिकेवर असेल तर तो पसंती क्रम कुठल्याही एका उमेदवाराला समजा दहा उमेदवार आहेत किंवा वीस उमेदवार आपल्याला आता या सिनेटमध्ये मतदान करायचंय त्यापैकी सात नंबरच्या उमेदवाराला आपल्याला पहिला क्रमांक द्यायचा आहे तर तिथे तुम्हाला एक लक्षात घ्या की त्या नावापुढे तुम्हाला एक नंबर लिहायचा आहे आता दुसरा पसंतीक्रम तुमचा जर वरून एक नंबर असेल दोन नंबर असेल तीन नंबर असेल तर त्या नावापुढे तुम्हाला दोनचा आकडा टाकायचा आहे अशा पद्धतीनं एक दोन तीन चार असं आपण खालीवर हे पसंतीक्रम टाकू शकतो परंतु हे पसंतीक्रम टाकत असताना जर असं झालं की एक दोन तीन तुम्ही टाकला चौथा नंबर तुमचा मिस झाला आणि तुम्ही पाचवा नंबर टाकला इन दॅट केस दिस वोट विल बी इनवॅलिड आफ्टर थर्ड प्रिफरन्स आणि आपण सगळ्यांना ही गोष्ट समजून घेणे महत्वाचं आहे की आपल्यासारख्या बुद्धिवंतांसाठीच ही पसंती क्रमावर आधारित मतदान पद्धती केलेली आहे त्यामुळे आपल्यापैकी सर्वांनी माझी नम्र विनंती आहे की फक्त एक नंबर मतदान करून सोडू नका मतपत्रिका पुढचे प्रिफरन्सेस कास्ट कराच कारण तुमच्या मताचं मूल्य जे आहे ते मूल्य प्रचंड आहे आणि ते मूल्य वाढलेलं मूल्य जे आहे त्या मूल्याचा फायदा जर करून घ्यायचा असेल त्याचा जर लाभ आपल्याला स्वतःला आणि आपल्या उमेदवारांना द्यायचा असेल तर आपल्याला प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे सिनेटसाठी पाच उमेदवार जे द्यायचे तुम्हाला त्या पाच उमेदवारांपैकी तुमची चॉईस कोणत्या पाचची आहे हे त्याच्यात लिहिणं आवश्यक आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ती पाचही उमेदवारांची यादी जी आहे ती आपली सोबत न्यावी आणि त्याच्यानुसार आपण मतदान करावं त्यानंतर आपण जेव्हा मतदान करत असतो त्या मतदान करत असताना त्या प्रक्रियेमध्ये जर आपण एखादा नंबर पुन्हा लिहिला गेला फॉर एक्झाम्पल तुम्ही एक नंबर हा चौथ्या नंबरच्या कॅन्डिडेटच्या पुढे लिहिला आहे आणि असाच एक नंबर तुम्ही सातव्या कॅन्डिडेटच्या समोर देखील एक लिहिला गेला तर ते मत इनव्हॅलिड ठरेल नॉट ओनली फर्स्ट नंबर तर तुमच्या लिस्टमध्ये समजा कुठलाही आकडा जर रिपीट झाला तीन नंबर तीन नंबर दोनदा लिहिला गेला तरीही ते मत इनव्हॅलिड ठरणार आहे त्यामुळे आपला मतदानाच्या वेळी कुठलाच नंबर रिपीट होणार नाही याबद्दल देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्यानंतर ह्या मतपत्रिकेमध्ये जेव्हा आपण मत नोंदवतो आहोत त्या मतपत्रिकेमध्ये मत, मत नोंदवत असताना तिथे दोन लाईन्सच्या मध्ये जो बॉक्स आहे कॅन्डिडेटच्या नावाच्या समोर जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला नाव लिहाय नंबर लिहायचा आहे आणि तो नंबर लिहित असताना आपल्याला काळजीही आहे की तिथे स्पष्टपणे दिसावं की आपलं मत हे तीन नंबरच्या किंवा चार नंबरच्या कॅन्डिडेटला आहे ते जर तुमच्या वरच्या लाइनला टच झालं किंवा खालच्या लाईनला टच झालं तरीही ते मत इनवॅल्यू ठरू शकतं त्यामुळे त्या, त्या बॉक्समध्येच आपल्याला लिहायचं आहे मताचा नंबर टाकत असताना अजून एक सर्वात महत्वाची काळजी घ्यायची ती काळजी म्हणजे आपण मतदान करत असताना इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये ह्या दोनच भाषांमध्ये नंबर्स लिहायचे इंग्रजीमध्ये लिहित असाल तर पूर्ण नंबर्स तुमचे इंग्रजीमध्ये असणं गरजेचं आहे एका मतपत्रिकेवर एखाद्या मतपत्रिकेवर तुम्ही जर एक नंबर इंग्रजीत टाकला दोन नंबर मराठीत टाकला तीन नंबर इंग्रजीत टाकला असं जर मिक्सर ऑफ लँग्वेज असेल तर त्या मिक्सचर ऑफ लँग्वेजमुळे तुमचं मत इनवॅलिड ठरू शकतं त्यामुळे आपली चॉईस जी एकदा डोक्यात फिक्स केली त्याच चॉईसनुसार आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून तिथे भाषेचा मिक्सचर नको ही गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यायची आहे तिथे आपण अक्षरांमध्ये देखील मतकास्ट करू शकत नाही तिथे आपण रोमन मध्ये देखील मतकास्ट करू शकत नाही ही देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की हा उमेदवार जो माझा आहे ह्या उमेदवाराला पहिला समजा किंवा दुसरा समजा आपण प्राध्यापक मंडळीत आपल्याला असं वाटतं की मला जास्तीत जास्त प्रमाणात एक्सप्रेसिव्ह असायला हवं आणि मग आपण म्हणतो की हा माझा पहिला उमेदवार नाही पहिला तर मग याला दुसरा ऑब्लिक करून आपण जर दोन नंबर लिहिलं तरीही ते मत तुमचं इनव्हॅलिड होणार आहे प्राध्यापक बंधू भगिनीनं आपण सर्वांना ही महत्वपूर्ण काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामुळे आपल्याला ते प्रत पत्रिका आपली कुठल्याच पद्धतीनं आपलं मत वाया जाणार नाही याची आपल्याला सगळ्यांना दक्षता देखील घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण सर्वांनी एक गोष्ट अजून प्रामुख्यानं लक्षात घ्यायची आहे की ह्या मतपत्रिकेवर कुठेच ओव्हर रायटिंग नको मतदान करत असताना जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल त्यावेळी कदाचित असं होऊ शकेल की पेन मधली त्या शाई संपलेली आहे किंवा तो पेन फ्रेश तिथे ठेवलेला आहे आणि तो चालत नाहीये त्यावेळी जर आपण मतपत्रिकेवर एक नंबर लिहिला आणि तो एक नंबर लिहिल्यानंतर तो स्पष्टपणे उमटला नाही तर त्यावर आपण पुन्हा ओव्हर करण्याचा प्रयत्न करतो इन दॅट केस दिस वोट विल बी इनव्हॅलिड त्यामुळे कुठल्याच पद्धतीचं ओव्हर रायटिंग व्हायला नको मतपत्रिका खराब व्हायला नको आणि जर समजा इन केस असं झालंच की माझ्या मतपत्रिकेमध्ये मला दिसतेच आहे की याच्यात इनवॅलिड होण्याचा चान्स आहे इन दॅट केस तुम्ही कॉन्फिडेन्शियली ती मतपत्रिका सन्माननीय मता मतदान केंद्राधिकाऱ्याकडे परत करू शकता आणि पुन्हा दुसरी मतपत्रिका मागू शकाल त्यामुळे आपण कुठल्याच पद्धतीनं असं समजू नका की आपण एकदा मत देत असताना चूक केलेली आहे आणि आता हे असं जास्त मी टाकून देतो मतपत्रिकेत कारण त्यामुळे ते मत इनवॅलिड ठरणार आहे म्हणून आपण एक काळजी घेऊया की जर आपण मतदान पूर्ण केलं की पुन्हा एकदा ते बारा बॅलेट पेपर्स पुन्हा एकदा पहा की याच्यामध्ये कुठे चान्स आहे का की याच्यामध्ये मत माझं इनवॅलिट ठरू शकेल एकदा तुम्ही ते सगळ्यांनी पाहिलं की त्याच्यानंतर जसं आपण आन्सर पेपर सबमिट करत असताना विद्यार्थ्यांना सांगत असतो की पुन्हा एकदा शीट्स चेक करा त्या पद्धतीनं आपण प्राध्यापक बंधुविधीनं माझी कळकळीची विनंती आहे की मतपत्रिका मतपेटी टाकण्याच्या आधी आपण अश्युअर करून घ्या की ऑल द वोट्स कास्टेड बाय मी आर इन प्रॉपर वे अँड इट विल नॉट गो इन वेन त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मतपत्रिका ही मतपेटीत टाकण्याआधी पुन्हा एकदा तपासून घ्या सोबतच माझी सगळ्यांना नम्र विनंती ही देखील आहे की आपल्या सोबत मतदान करायच्या आधी आपल्या अभ्यास करून जावा लागेल आपल्याला आणि त्या अभ्यास करत असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच सर्व उमेदवारांचे अॅकॅडमिक प्रोफाईल्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या अकॅडमिक प्रोफाईल्सच्या साठी आपण एकदा ते सगळे अकॅडमिक प्रोफाईल्स पहावे आणि त्यानंतर मेरिटनुसार आपण मतदान करावं आणि आपल्या पसंतीनुसार आपल्या क्रायटेरियानुसार आपल्या पॅरामिटर्सनुसार फिट बसणाऱ्या कॅन्डिडेटला आपण ह्या सदनात पाठवावं सिनेट अकॅडमिक काउन्सिल ही दोन सर्वोच्च प्राधिकरण विद्यापीठाची आहेत आणि या दोनही प्राधिकरणांवर तितकेच सशक्त असे आपले उमेदवार जावे यासाठी शिक्षण मंचाद्वारा दिलेले पुरस्कृत जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार त्या ताकदीचे तुम्हाला दिसतील आणि त्यामध्ये आपण आपल्या निवडीनुसार आपल्या पसंतीनुसार त्या, पसंती त्या कॅन्डिडेट्सना निवडावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे प्राध्यापक बंधू भगिनीनो आपण बुद्धिवंतांच्या कॉलेजियम मध्ये असलेले मतदार आहोत मागच्या निवडणुकीच्या मतगणनेच्या दिवशी सर्व बातम्या न्यूज मध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये समाज माध्यमांवर इतक्या जोरदार पद्धतीनं व्हायरल झालेली ही बातमी होती की प्राध्यापकांना देखील मतदान करता येत नाही आम्ही शिक्षण मंचाचा प्रचार करत असताना सगळ्यात पहिल्या प्रायोरिटीवर हीच गोष्ट सांगितली सगळ्यांना की मत व्हॅलिड झालं तुमच्या मतांचा संपूर्ण आदर करत आम्ही आवाहन सगळ्यांना हे करतोय की आपण आपल्या मतांची व्हॅल्यू समजा मूल्य समजा आणि इथे ह्या मताचं मूल्य खूप जास्त आहे प्राध्यापक बंधू बंधुवागिरीं मत फक्त एकदाच कास्ट केलं आणि हे असं मतदान आपल्याला जनरल मध्ये असते की तिथे एक मतपत्रिकेमध्ये शिक्का मारला बटन दाबलं की आपलं मत कास्ट होते परंतु इथे मात्र तुम्हाला ती चॉईस आहे तुम्हाला चॉईस आहे की हा जर निवडून नसेल येत तर याच्यानंतर माझी दुसरी चॉईस ही आहे तो जरी नसेल निवडून येत तरी माझी तिसरी चॉईस हा व्यक्ती आहे हे तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीचं मतदान सर्वसामान्यांना करायला मिळत नाही त्यामुळे माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपलं मत इनवॅलिड होणार नाही या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि मी दिनेश खेडकर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक आहे गेली पंचवीस वर्ष मी प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत आहे आणि त्यासोबतच अनेक कामांमधून माझी सेवा मी समाजासाठी माझ्या प्राध्यापक बंधू भगिनींसाठी दिलेली आहे आपण सर्वांना माझ्या प्रोफाईलच्या संदर्भात देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल आपण एकदा ती वाचावी आणि पहिल्या पसंतीचं मत द्यावं सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचच्या सर्व अधिकृत उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार मतदान करावं आणि या प्राधिकरणांमध्ये एक सशक्त संघटन उभं व्हावं एवढी एक विनंती आपल्या सर्वांना या प्रसंगी करतो संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वात प्राध्यापकांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्या सगळ्यांची माहिती संघटनेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे संघटनेनी कार्य केलेली आहे त्याची यादी सगळी दिलेली आहे मागच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्या अनुषंगानं संघटनेनं त्याची वचनपूर्ती कशी केलेली आहे ते देखील दिलेलं आहे आणि आगामी काळात आम्ही ह्या पद्धतीनं पुढे जात असताना आगामी काळात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत ग्लोबलायझेशनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या डिमांड्सच्या अंतर्गत कमर्शियलायझेशनच्या अंतर्गत या सगळ्या बाबतीमध्ये आपली प्राध्यापकांची तयारी कशी असावी आपल्या महाविद्यालयांची तयारी कशी असावी आपल्या प्राचार्यांची तयारी कशी असावी या संदर्भातलं उत्कृष्ट असं धोरण एका अभ्यास गटाच्या माध्यमातून तयार करून आम्ही जाहीरनामा तयार केला माझी सर्वांना विनंती आहे की एकदा त्या जाहीरनाम्याकडे काळजीपूर्वक पहा तुम्हाला लक्षात येईल की संघटनेची वाटचाल ही विद्यापीठाला उच्च स्तरावर नेण्यासाठी आहे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारी आहे प्राध्यापकांच्या व्यक्तिगत व्यावसायिक प्रगतीसाठी पूरक अशी आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास असेल किंवा त्यांच्या कारकिर्दीसाठी पुढे त्यांना नेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी असेल ह्या सर्व दृष्टीनं आपण विचार करून तो जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या जाहीरनाम्याचं एकदा अवलोकन करावं शिक्षण मंचच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वांनी उभं राहावं आणि सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी सगळ्यांना नम्र विनंती थँक्यू थँक्यू व्हेरी मच